हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मायाच्या आस्वाद चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे वजडी. त्यासाठी मी ही वजडी जी आहे ती गरम पाण्यामध्ये एक तास ठेवली होती आणि ती अशा प्रकारे साफ करून घ्यायची. वजडीच्या वरचं जे कवर आहे ते सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ती आतली जळमटं असतात ते देखील काढून घ्यायची आहेत. आणि हे जे आहे याचे बारीक बारीक आपल्याला पीस करायचे आहेत आणि 6-7 पाण्याने हे सर्व आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आता आपण वजडी धुवून घेत आहोत. ती 5-6 पाण्याने धुवून घ्यायची, नंतर अशी चाळणीमध्ये पाणी गाळण्यासाठी ठेवून द्यायची. पाच सहा वेळा वजडी स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण उकळलेलं पाणी त्यामध्ये परत टाकलेलं आहे आणि आता परत एकदा ती धुवून घेऊया. वजडी गरम पाण्यातून स्वच्छ धुतल्यानंतर तिला हळद मीठ लावून मॅरिनेट करत आहोत. वजडीच्या कालवणाला सुगंध यावा यासाठी तेजपत्ता आणि दालचिनी आपण टाकून घेत आहोत आणि टोमॅटो देखील टाकणार आहोत आणि वजडी आपण वाफवून घेणार आहोत. कुकरला वजडी टाकूया आणि 300 शिट्ट्यावरती वजडी वाफवून घेऊया. वजडीला देखील पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचे आणि 300 शिट्ट्यावरती वजडी वाफवून घ्यायची आहे. हे बघा, वजडीला पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया. आणि 300 शिट्ट्याला कुकर लावून वाफून घेऊया. 300 शिट्ट्यासाठी वजडी वाफून घेऊया. कढीपत्ता, कोथिंबीर, चिरलेला कांदा, तिखट आवडीनुसार आणि काळं वाटण आहे आणि ही डाळ आहे. ही डाळ जी आहे हरभऱ्याची ती एक तास भिजवत ठेवली होती आणि हे काळं वाटण कांदा, खोबरं, आलं लसूण यांची पेस्ट करून घेतलेलं आहे. ते चांगलं भाजून नंतर मग त्याचे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. आणि आपली ही 3 शिट्ट्या देऊन वाफवलेली वजडी, त्यामध्ये मी ऑलरेडी टोमॅटो टाकलेला होता. आपण कढीपत्ता आणि कांद्याची तेलामध्ये फोडणी देऊया. त्यात तिखट घालूया. काळं वाटण घालूया, काळा मसाला. मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि भिजत ठेवलेली चणा डाळ टाकूया. सर्व एकत्रित छानपैकी परतवून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण त्यामध्ये वाफून घेतलेली वजडी टाकूया. एकत्रित करूया आणि 1.5 कप पाणी टाकूया. आणि डाळ शिजेपर्यंत, चण्याची डाळ शिजेपर्यंत म्हणजे 15-20 मिनटं तरी आपण वजडीला शिजू देऊया. कालवणावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनटं शिजत ठेवूया. चणा डाळ शिजलेली आहे आणि वजडी देखील तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करूया आणि पहिला गॅस स्विच ऑफ करूया. आपली वजडी रेडी टू ईट झालेली आहे. चला तर मंडळी या वजडी खायला आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.